जगात असे अनेक गुन्हेगार झाले आहेत ज्यांनी गुन्ह्याच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार केल्यात. अशा गुन्हेगारापेक्षा धोकादायक दुसरा गुन्हेगार क्वचितच मिळत असेल. हे गुन्हेगार इतके कुख्यात बनले की त्यांची चर्चा संपूर्ण भारतासह परदेशातही झाली. भारतात काही वर्षापूर्वी अशीच एक महिला गुन्हेगार होती. ती भारतातील पहिली महिला सिरियल किलर मानली जाते. तिची हत्या करण्याची पद्धत इतकी वेगळी होती की लोक तिला सायनाइड मल्लिका या नावाने ओळखतात. आजही तिच्याविषयी चर्चा ऐकली तरी लोकांची भीतीने गाळण उडते. एखाद्या व्यक्तीला मारणं ही तिच्यासाठी अत्यंत किरकोळ गोष्ट आहे. केडी केम्पन्ना या महिलेविषयी माहिती घेऊया. ही महिला अनेकदा तिचं नाव मल्लिका असं सांगायची, त्यामुळे ती सायनाइड मल्लिका या नावाने ओळखली जाते. बंगळुरूपासून दूर असलेल्या कागल्लीपुरामध्ये राहणाऱ्या केम्पनाचं लग्न एका टेलरशी झालं होतं. गरिबीमुळे ती स्वतःचा छोटा चिटफंड व्यवसाय चालवायची. या व्यवसायात तिचं मोठं नुकसान झालं आणि सर्व पैसे बुडाले. तिचा नवराही तिला सोडून गेला आणि तिला घर सोडावं लागलं. उदरनिर्वाहासाठी तिने घरोघरी काम करायला सुरुवात केली आणि मग त्यामधूनच छोट्या मोठ्या चोऱ्या करायला सुरू केली. या सर्व घटना 1998 आणि त्यापूर्वीच्या होत्या. 99 तिने पहिली हत्या केली. केम्पनला झटपट श्रीमंत बनायचं होतं. त्यानंतर तिनं 99 गुन्हेगारीतून श्रीमंत होण्याचा विचार केला. यावर्षी तिने पहिल्यांदा ममता राजन 35 या नावाच्या महिलेची हत्या केली. तिची हत्या करण्याची पद्धत आश्चर्यकारक होती. लुटमार करणं हा तिचा प्रमुख उद्देश होता. ती एक भक्त बनून मंदिरामध्ये जायची. तिथं गेल्यानंतर अतिशय दुःखी दिसणाऱ्या महिलांना केम्पन्ना टार्गेट करायची. अशा महिलांना टार्गेट केल्यानंतर ती त्यांच्याशी बोलू लागली. त्यांच्या व्यथा जाणून त्यांची हितचिंतक बनल्याची भासवत होते. तसंच दुःख टाळण्यासाठी विशेष पूजा करण्याची सल्ला देखील ती देत असे. गावापासून दूर असलेल्या एका मंदिरात तिनं स्वतः पूजेची व्यवस्था केली होती. अशा महिलांना त्यांनी सर्व दागिने घालून पूजेला उपस्थित राहण्याची सांगायची. पूजा आटोपल्यानंतर ती त्यांना प्रसाद म्हणून पूजेचं पाणी प्यायला द्यायची आणि त्या पाण्यात सायनाइड मिसळलेले असायचे. सायनाइड हे विष असून ते प्यायल्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू व्हायचा. त्यानंतर केम्पनाही दागिने चोरून पळून जायची. 2000 केम्पनाला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा ती घरातून सामान चोरताना पकडली गेली होती. त्यानंतर 6 त्याची सुटका झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर ती पुन्हा हत्या करण्यासाठी बाहेर पडली. 2007 तिने 5 हत्या केली. 2008 पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली. पोलीस बराच काळ तिचा शोध घेत होते. ती चोरीचं सोनं विकण्याच्या प्रयत्न असताना पोलिसांना टीप मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली. केम्पन्नाला 2 खटल्यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु तिच्याविरुद्ध केवळ परिस्थितीजन्य पुरावा असल्यामुळे तिला पुन्हा जन्मठेप देण्यात आली.